नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा प्री 2017 इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचं ॲनालिसिस करणार आहोत. यापूर्वीसुद्धा आपण जर व्हिडिओ बघितले नसतील तर 2018 आणि 2019 आपण इकॉनॉमिक्सचं पेपर ॲनालिसिस केलेलं आहे, तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती बघून घ्या. सो आजचं पेपर ॲनालिसिस आपण स्टार्ट करूयात. की फर्स्ट क्वेश्चन असा आहे की सन 2009 दारिद्र्याचं मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीचा तज्ज्ञ समितीचा अहवाल --- यांनी सादर केला. सो अगदी इझी क्वेश्चन आहे. यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की याचं जे उत्तर आहे ते एस डी तेंडुलकर, हे सगळ्यांनाच माहीत असेल. पण यामध्ये एक लक्षात ठेवा की जे तेंडुलकर कमिटी होती तर ती 2005 आली होती, एस्टॅब्लिश झाली होती, आणि त्यांनी जो अहवाल आहे तो 2009 दिला होता. सो हे सिग्निफिकंटली लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या कमिटीचं नाव काय होतं तर एक्सपर्ट ग्रुप टू रिव्ह्यू द मेथडॉलॉजी फॉर एस्टिमेशन ऑफ पॉवर्टी असं या कमिटीचं नाव होतं. आणि या कमिटीमध्ये हेड तर रंगराज सुरेश तेंडुलकर सर होते, मात्र त्यांच्याबरोबर जे इतर सदस्य होते तर त्या सदस्यांची नावं अशी होती, RRR लक्षात ठेवा, R म्हणजे राधाकृष्ण, R म्हणजे रंजन सेनगुप्ता आणि R म्हणजे राघव गाय्या, असे 3 मेंबर होते हे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तेंडुलकर समितीने फक्त अन्न घटक, अन्न हाच घटक नव्हता लक्षात घेतला, तर त्याचबरोबर शिक्षण प्लस आरोग्य यांचाही अंतर्भाव करा अशी शिफारस केली होती. आणि जर आपण तेंडुलकर कमिटीनुसार जर दारिद्र्याचं प्रमाण बघितलं तर ते 29.8% एवढं होतं. आणि 2011 जर बघितलं, 11-12 जर बघितलं तर ते 21.9% इतकं होतं. त्यामुळे आता तेंडुलकर कमिटीवरती फक्त दारिद्र्याचं प्रमाण आणि त्यांचे सदस्य यावरतीसुद्धा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस प्रॉबॅबिलिटी वाढलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक --- इतका असतो. सो यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं आहे की आपला जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे त्याचे जे इतर इंडेक्स आहेत, MPI असेल, HPI असेल, यासारखे जे रिपोर्ट आहे त्यावरती एक तरी क्वेश्चन असतो. आणि या आज आपल्याला MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे MPI वरती काय लक्षात ठेवायचं आहे, तर मी जसं बोललो की MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, की जो 2010 इंट्रोड्यूस झाला होता. आणि यामध्ये त्याचे जे इंडिकेटर आहेत ते हेल्थ म्हणजे हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड या तिघांवरती डिपेंड असतो. त्यांचं तीव्रता आणि प्रमाण यांचं गुणोत्तर घेऊन आपण MPI काढत असतो. आणि यामध्ये अजून जो डिप्रिवेशन असतो तर तो कशाप्रकारे असतो, एक असतो 20 ते 33 टक्के 20 ते 33 टक्के 33 ते 50 टक्के. ओके, मग हा जो 20 ते 33 टक्के आहे याला आपण व्हल्नरेबल किंवा असुरक्षित असं म्हणतो. 33 ते 50 टक्के याला बोलतात MPI, म्हणजे जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे की ज्याची जी डिप्रिवेशन आहे ती 33 ते 50 टक्के. आणि 50 टक्केच्या जर वर गेला MPI, जर 50 टक्केच्या वर गेला तर त्याला आपण डायरेक्टली सेवरली मल्टी डायमेन्शनल असं म्हणतो, म्हणजे अगदी तीव्र बहुआयामी असं बोलत असतो. आणि ह्यामध्ये जर आपण क्वेश्चन बघितला तर त्यांनी क्वेश्चन काय विचारला, नीट वाचा. आता यामध्ये थोडंसं क्वेश्चन नीट वाचायची गरज आहे की बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते, म्हणजे पॉसिबिलिटी कधी होणार आहे तुम्ही, तर पॉसिबिलिटी कधी होणार आहे की जेव्हा 20 ते 33 टक्क्यामधला जो माणूस आहे तर त्या तो जर जास्त झाला तर त्याची पॉसिबिलिटी जाणं ज्यादा होणार आहे, कारण 33 ते 50 टक्क्यामधला तर ऑलरेडी MPI आहे. ओके, सो 20 ते 33 टक्के त्यामुळे 20 ते 33 टक्के. त्यामुळे उत्तर 3 नंबरचा ऑप्शन आहे, उत्तर फक्त अ, कारण त्यांची जी व्हॅल्यू आहे 33 टक्क्याच्या पुढे गेल्यावर तो MPI होणार आहे, त्यामुळे शक्यता विचारली आहे. ओके, सो नेक्स्ट अगेन एकदम इझी क्वेश्चन आहे. जसं मी बोललो होतं की न्यू इकॉनॉमिक पॉलिसीवरती जी आपली 1991 न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आहे त्यावरती एक तरी क्वेश्चन असतो. अगदी इझी क्वेश्चन विचारला, LPG म्हणजे काय, तर LPG आपल्याला सर्वांना माहिती आहे, LPG म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ओके, 3 जे उत्तर आहे तर ते 3 उत्तर यामध्ये आपण टिकमार करायचं आहे. सो नेक्स्ट यावरती एक क्वेश्चन येतो, अगेन प्लॅनिंग कमिशनवरती क्वेश्चन विचारलेला आहे. भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 होत्या. ओके, 3 विचारलेल्या आहेत आपल्याला. यामध्ये दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे, विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता देणे, भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे आणि उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे. सो यामध्ये अगदी लॉजिकल क्वेश्चन फर्स्ट काढायचे ऑप्शन. तर यामध्ये फर्स्ट जर बघितलं आपण की दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे अगदी बेसिक नीड आहे, त्यामुळे ए हा ऑप्शन आला पाहिजे, त्यामुळे 3 ऑप्शन हा कॅन्सल होईल. त्यानंतर सेकंड जर बघितले की विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्रायोरिटी देणे, अगदी तुम्हाला जर यामधलं बेसिक कळायला असेल
फाइव इयर प्लॅनिंग मागचं जे बेसिक काय होतं, तर निश्चितच ब ऑप्शन आहे, त्यामुळे दोन नंबरचा ऑप्शनसुद्धा कॅन्सल होईल. आणि भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे की उपभोग्य वस्तू उत्पादन भर देणे, आता यामध्ये तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण जी आपली फाईव्ह इयर प्लॅनिंग होतं यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी जी होती आधी प्रथम ती भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर दिला. कारण आपल्याला काय करायचं होतं तर यापासून भांडवली वस्तू यामध्ये इन्व्हेस्ट करून भांडवली वस्तू उत्पादन करायच्या होत्या आणि त्यावरती लोकांना रोजगार मिळवून द्यायचा होता. आणि नंतर मग लोकांकडे पैसा आल्यावर त्यांच्या त्या गरजा वाढतील आणि त्यांच्यानंतर मग आपण पुढे त्यांच्या कंझ्युमर गुडवरती इन्व्हेस्ट करणार होतो. सो फर्स्ट भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावरती आपण प्रायोरिटी दिली होती सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे अ ब क असा ऑप्शन असायला पाहिजे आणि तो एक नंबरचा आहे, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन हे राईट आहे. सो अगेन पुन्हा सांगेल की ऑप्शन बघा आणि हे जे दोन ऑप्शन आहेत क आणि ड हे एक कॉन्ट्रास्ट आहे, त्यामुळे एकतर क बरोबर असेल किंवा ड बरोबर आहे. तर सो अशा वेळेस क्वेश्चनचा जो टाईप आहे तर तो तुम्ही बघून घ्या. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे अगेन फाईव्ह इयर प्लॅनिंगवरती इझी क्वेश्चन आहे की योजना अवकाश, की ज्याला आपण प्लॅन हॉलिडे असंसुद्धा बोलतो, तर योजना अवकाश किंवा प्लॅन हॉलिडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना डॅश डॅश या काळात राबवल्या गेल्या. अगदी इझी क्वेश्चन आहे, याचं उत्तर आहे 1966 ते 1969 या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण योजना अवकाश हे इम्प्लिमेंट केलं होतं. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पहिल्या 3 PYQ होत्या, सॉरी फाईव्ह इयर प्लॅन होत्या, तर त्या अगदी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट झाल्या होत्या. परंतु नंतर आपल्याला माहिती आहे की चायना वॉर असेल, भारत पाकिस्तान वॉर असेल किंवा दुष्काळ असेल, या तीन गोष्टींमुळे आपण या महत्त्वाच्या 3 गोष्टींमुळे काय केलं होतं तर नंतरची जी हे होती आपल्याला इम्प्लिमेंट करू शकलो नाही, त्यामुळे थोडा वेळ लागला होता. आणि या 3 वर्षाच्या काळामध्ये आपण काय केलं होतं तर प्लॅन हॉलिडे किंवा ज्याला आपण पण इयरली प्लॅन असंसुद्धा बोलतो तर ते आपण इम्प्लिमेंट केलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे एकूण 3 खंड पडलेला आहे फाईव्ह इयर प्लॅनमध्ये. तर पहिला होता 66 ते 69 की ज्याला आपण योजना अवकाश असं म्हणतो. त्यानंतर 1978 ते 80 सुद्धा एकदा दुसऱ्यांदा खंड पडला होता. आणि तेव्हाचं रिझन काय होतं आपल्या सर्वांना माहिती की जनता दल हे यांचं सरकार आलं होतं, त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या ज्या योजना होत्या त्या साईडला ठेवल्या होत्या. आणि ज्याला आपण रोलिंग प्लॅनसुद्धा असं म्हणते 78 ते 80. ओके, आणि नंतरचं तर 1990-91 ओके ते पण सर्वांना माहिती. तर यामध्ये काय झालं होतं 90 ते 92 ओके, यामध्ये काय झालं होतं तर आपल्याला माहिती की पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल दोन्ही अस्थैर्य निर्माण झालं होतं. ओके, सो अशा प्रकारचे 3 वेळेस आणि 3 रिझन वेगवेगळे आहेत. हे जर आपण बघितलं अवकाश योजना, तर याचं रिझन बघितलं आपण की इंडिया चायनावर, इंडिया पाकिस्तानवर आणि दुष्काळ. 78-80 पॉलिटिकल क्रायसिस आलं होतं आणि 92 पॉलिटिकल प्लस इकॉनॉमिकल क्रायसिस आलं होतं. सो अशा प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर अगेन एकदम इझी क्वेश्चन आहे पंचवार्षिक योजनावरती की 11व्या पंचवार्षिक योजनेची 2007-12 होती त्याची संकल्पना म्हणजे थीम विचारलेली आहे. मी अगेन पुन्हा यापूर्वीसुद्धा एक्सप्लेन केलं आहे 2018 आणि 2019 की 11 आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या थीम भरपूर वेळेस रिपीट झालेल्या आहेत प्रीमियन्सला. यामध्ये काय तर सस्टेनेबल हा शब्द महत्त्वाचा आहे, फास्टर ग्रोथ, इन्क्लुझिव्हनेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर आला तर ती 12वी पंचवार्षिक योजना, आणि जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द नसेल तर ती 11वी पंचवार्षिक योजना. त्यांनी सिंपल विचारलं आहे की 11 आपल्याला इथं मी सांगितलं की सस्टेनेबल ग्रोथ कितीमध्ये तर ती 12. सो याचं हे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ती जलद, ज्याला फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह आणि डेव्हलपमेंट म्हणतो आपण, तर ते 3 उत्तर असणार आहे. ओके, आणि हे सस्टेनेबल ग्रोथ हे 12व्या पंचवार्षिक योजनेची थीम होती. त्यानंतर अगेन पुन्हा एकदा योजनेवरती क्वेश्चन विचारलेलं आहे, सोपा आहे. आता बघा, मी जसं बोललो की इन्क्लुझिव्हनेस सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती म्हणजे आलं तर ती 12वी पंचवार्षिक योजना, मात्र आता थोडंसं पुढं गेलं ते, आता त्यांची थोडीशी आवाका वाढवलं आणि त्यांनी अजून डिटेलमध्ये काय म्हटलं आहे की 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता म्हणजे ज्याला आपण इन्क्लुझिव्हनेस असं बोलतो यामध्ये पुढील कोणत्या बाबींवर भर दिला जातो. आता हा थोडासा कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे की नक्की इन्क्लुझिव्ह म्हणजे काय किंवा इन्क्लुझिव्हमध्ये कशाचा समावेश होईल. तर इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, यस. सर्वसमावेशकता म्हणजे विविध गटातील समानता समाजामधील, अगदी बरोबर. सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय क्षमतेवर, बरोबर. आणि उत्पन्न विषमतेवर भर. सो अ ब कड ऑल दी ऑप्शन्स आर राईट. सो या प्रश्नाचं उत्तर हे 2 उत्तर आहे. सो नेक्स्ट रिपीट झाला आहे क्वेश्चन. अगेन व्हेरी इझी क्वेश्चन विचारलेला आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण DBT असं म्हणतो, तर त्याचा लॉन्ग फॉर्म मी सांगून दिला. तर DBT ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतो, इंग्लिशमध्ये बघून घ्या DBT म्हणजे काय. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे छोटे छोटे पहल म्हणजे काय, त्यानंतर DBT म्हणजे काय. ओके, असे छोटे जे आपले शॉर्ट फॉर्म्स वगैरे असतात, ॲब्रिवेशन्स वगैरे, तर ते एक्झाममध्ये विचारले जातात जे थोडेसे करंटमध्ये असतात आणि बऱ्यापैकी मुलांना माहीत असतात. सो हे पण लक्षात असू द्यात की इकॉनॉमीच्या दृष्टीने जे काही शॉर्ट फॉर्म्स वगैरे असतील तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ओके, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता DBTची सुरुवात कधी झाली हे तुम्ही नेटवरती थोडंसं सर्च करून घ्या. त्यानंतर
ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲग्रिकल्चर जे रिफॉर्म्स आहे त्यावरती एक क्वेश्चन असतो, त्यावरती एक क्वेश्चन विचारलेला आहे की कुळ कायदा की ज्याला आपण टेनन्सी रिफॉर्म्स असं बोलतो, तर या टेनन्सी रिफॉर्म्सवरती पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर फर्स्ट आहे की कुळ खंडणी नियमन, अगदी बरोबर. वहीवाटाची सुरक्षता, अगदी बरोबर. त्यांचं त्यांना आपण सुरक्षितता दिली हवी. कुळांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी, निश्चित असे रिफॉर्म्सबद्दल गोष्टी बोलली गेली. आणि ऑप्शन लॉजिकल आहे खूप की कुळांना, म्हणजे जे आपल्या टेनन्सी जमीन वगैरे असतात, तर त्या लोकांना काय करायचं, आपल्याला मालकी हक्क द्यायचा आहे. अगदी बरोबर, लॉजिकल आहे खूप. आणि कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा, निश्चितच एखाद्या व्यक्तीकडे जर जी कल्टिवेशन होल्डिंग असेल ती जर ज्यादा असेल तर त्याचा निश्चितच त्याच्यावरती मर्यादा यायला हवी. तर त्यामुळे अ ब कडं दोन नंबरचं जे उत्तर आहे की सर्व त्यांचे नियमन व्हायला पाहिजे, त्यांना सिक्युरिटी, त्यांना मालकी हक्क आणि त्यांच्यावरती जमिनीवरती मर्यादा यायला हव्यात. अगदी बरोबर. त्यामुळे मी बोललो की ॲग्रिकल्चर रिफॉर्म हा जो टॉपिक आहे यावरती सुद्धा एक क्वेश्चन हा राज्यसेवा प्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एक दोन क्वेश्चन येत असतात आणि हे बऱ्यापैकी लॉजिकल्स असतात. अगदी तुम्ही ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट केले किंवा काही कॅन्सल केले तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात. फॅक्च्युअलपणा कमी असतो, कन्सेप्च्युअल असतात. त्यानंतर यामध्ये अगेन कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे काय किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंटचा फायदा कशामुळे होतो. तर आपल्याला माहिती आहे की कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटाच्या संरचनेत बदल, जो फर्स्ट ऑप्शन आहे हा थोडासा अर्धा बरोबर आहे, 50%. नेक्स्ट बघूया की कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटाच्या संरचनेत बदल. अगदी हे महत्त्वाचं वाक्य की काम करणे, वर्किंग फोर्स महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तो जर जास्त असेल तर निश्चितच डेमोग्राफिक डिव्हिडंट हा चांगला होणार आहे. भारतामध्ये जर बघितलं आपण तर ते आपण बघतो की 15 ते 59 या वयोगटातील जर लोकसंख्या घेतली की ज्याला आपण वर्किंग फोर्स बोलतो आणि हा जवळजवळ मोर दॅन 52%पेक्षा जास्त आहे, तर यामुळे आपल्याला भारताला फायदा होतो आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे, कारण 60 काय होतं तर 15 खाली म्हणजे जे 14 असतात ते डिपेंडंट असतात इतर लोकांवरती, बालक असतात. आणि पुन्हा 60 गेल्यावरती तेसुद्धा काय असतात तर म्हातारे होतात, तेसुद्धा डिपेंडंट असतात. सो मग हा जो वर्किंग ग्रुप आहे तो इंडिपेंडंट असतो आणि त्यांचं वर्कफोर्स जास्त असतो, वर्क करण्याची कॅपॅसिटी जास्त असते, म्हणजे ज्याला आपण डेमोग्राफिक डिपेंडंट असं बोलतो. सो एक लक्षात ठेवा. सो फक्त 2 जे ऑप्शन आहे ओनली ब, ओके, तर ते महत्त्वाचं आहे. ओके, ओनली ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कमी होणारा जन्मदर नाही, रॉंग आहे. मी सांगितलं वरचं अर्ध होतं, नंतर ब एकदम राईट आहे. ओके, त्यानंतर अगेन लोकसंख्येवरती क्वेश्चन विचारलेला आहे. नॅशनल आपली जी पॉप्युलेशन पॉलिसी आहे 2000 त्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे माता मृत्यू दर 100 खाली आणि प्रति 1000 जिवंत बालक जन्मांमागे बालक मृत्यू दर 30 खाली आणणे, संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे, प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे माता मृत्यू दर 130 खाली आणणे आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे बालक मृत्यू दर 35 खाली आणणे. आता अ आणि क जर बघितलं दोन्ही कॉन्ट्रास्ट आहे. यापूर्वी मी असा क्वेश्चन, एकतर दोघांपैकी एक काहीतरी बरोबर आहे. अजून ब नंबरचा ऑप्शन जर बघितला आपण, अगदी लॉजिकल आहे. यामध्ये काही फॅक्च्युअल गोष्टी इंट्रोड्यूस नाही केलेल्या, अगदी लॉजिकल आहे की संसर्गजन्य रोगांची जी आहे लागण त्याला आपला प्रतिबंध करायचं, कंट्रोल, प्रिव्हेंट अँड कंट्रोल करायचं. अगदी लॉजिक हे, तर उत्तर तर ब ऑप्शन यायलाच पाहिजे. मग ब कुठे कुठे, एकतर ए अँड सीमध्ये आणि ए अँड बीमध्ये. ओके, ए अँड बी आणि ए अँड सीमध्ये. सो आता ए आणि क हे उत्तर बघून घ्या की यामध्ये कोणता ऑप्शन बरोबर आहे. तर तुम्ही फर्स्ट बघितला तर तो अगदी राईट आहे. तुम्ही थोडंसं फॅक्च्युअल डाटा वाचला असेल की जो मॅटर्नल मॉर्टॅलिटी जो रेट जो आहे तो आपल्या 100 खाली आणायचा आहे आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे जो बालक आपण बोलतो तो 30 खाली. अ अँड क, सॉरी अ अँड ब, अ अँड ब, सो 2 ऑप्शन बरोबर आहे. ओके, क नाही, अ अँड ब. त्यानंतर पुढे की वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली. सो अगदी इझी, फायनान्शियल इन्क्लुजन हे महत्त्वाचं आहे. वित्तीय समावेशन हा शब्द महत्त्वाचा आहे. क्वेश्चन इझी असतात, थोडेसे नीट वाचायचं. आणि 2014 सो आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014 फायनान्शियल इन्क्लुजन. आणि यापूर्वीच मी सांगितलं की आय थिंक 2018 क्वेश्चन आला होता की जनधन योजनेची आपल्याला डेट विचारली होती. सो ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की जनधन योजना जी आहे ती ॲक्च्युअल डेट कधी स्टार्ट झाली होती त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. से अगेन आपल्याला माहिती आहे का, तर पुढे अर्बन डेव्हलपमेंटवरती एक क्वेश्चन असतो की जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प, ज्याला आपण जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन असं म्हणतो, 2, यामध्ये कोणती उद्दिष्टं समाविष्ट केलेली आहेत. लॉजिकल आहे, शहरांबद्दल विचारलेलं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी असायला पाहिजे की सेवा पुरवठ्याच्या दर्जामध्ये सुधारणा करणे. अगदी लॉजिकल बघा, अगदी बरोबर आहे. नागरी स्थानिक संस्थांचे सबलीकरण करणे, एक्झॅक्टली बरोबर. तिथल्या ज्या अर्बन लोकल बॉडीज आहेत त्यांना इम्पोर्ट करायचे. नागरीकरणाचा दर झेपल अशा पातळीनुसार कमी करणे.
निगेटिवली सेंटेन्स आहे की आपल्याला नागरीकरण कमी थोडं करायचं, आपल्याला नागरीकरण अर्बनायझेशन जे आहे ते त्याची जी लेवल आहे ती स्लो डाऊन नाही करायची, इन्क्रीज करायची. ते जेवढं नागरीकरण होईल तरच आपण शहरांना कन्व्हिनियंट त्यांच्या सुख ॲम्युनिटीज देऊ शकू लोकांना. सो हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, हे चुकीचं आहे. पातळी कमी नाही करायची ती वाढवायची, आणि शहरी दारिद्र्य कमी करणे ऑब्व्हियस अगदी बरोबर, शहरी दारिद्र्य आपल्याला कमीच करायचं. त्यामुळे अ ब क ऑप्शन नाही आला पाहिजे, क इथे नाही, इथे पण नाही. सो अ ब ड ओके, ब पण ऑप्शन आहे, त्यामुळे अ ब ड एक नंबरचं जे उत्तर आहे ते आहे असायला हवं. ओके, त्यानंतर अगेन अर्बन प्लॅनिंगवरती एक क्वेश्चन आलेला आहे पुन्हा की नागरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. ओके, यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत. ओके, सो आपल्याला कॉज विचारले की नियोजनामध्ये शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष झालं आहे, अगदी बरोबर, काही प्रमाणामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालेलं आहे. असंघटित क्षेत्राचे भांडवलदार व जमीनदार व कंत्राटदार यांकडून कळवणूक होते, बरोबर. भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ, बरोबर. आणि आर्थिक वाढीच्या फायद्यासाठी समाजात केलेली असमान वाटणी. सो ऑल अबव अगदी लॉजिकल सेंटेन्स आहे. थोडंसं तुम्ही ऑप्शनकडे बघितलं आणि थोडंसं आपण एक रिअल सिच्युएशनला जर तुम्ही कम्पेअर केलं तर सर्व प्रॉब्लेम दिसतील हे घटक कारणीभूत आहेत असं दिसत आहे. सो ऑल द अबव. सो अगेन मी पुन्हा सांगेल की 2017 बघितलं, 18 नाही, तिन्ही एक्झामला जर आपण कंपेअर केलं ह्यामध्ये तर महत्त्वाचं आहे. जसं की बोललो मी एस डी आय इंडेक्स आताच बघितला, ते एम पी आयवरती क्वेश्चन आलेला होता. पॉवर्टीवरती आपण बघितले की एक दोन क्वेश्चन आलेले होते. प्लॅनिंग कमिशनचे तर ह्या एक पेपरमध्ये 17 आय थिंक 4 की 5 क्वेश्चन आलेले आहेत, मिनिमम 4 तर आलेलेच आहेत. पॉप्युलेशनवरती दरवेळेस एक दोन क्वेश्चन आतो. 2000 पॉलिसी बघितली आपण. ओके, त्यानंतर डेमोग्राफिक डिव्हिडंटवरती क्वेश्चन बघितला. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी साधासर एल पी जीचा आपल्याला लॉन्ग फॉर्म विचारला होता. ॲग्रिकल्चर रिफॉर्म सिटी एनएससी रिफॉर्मवरती क्वेश्चन विचारला. गव्हर्नमेंट स्कीम प्रधानमंत्री जनधन योजना असेल किंवा अर्बन मिशनवरती 2 क्वेश्चन होते. सस्टेनेबल एन्व्हायरमेंटवरती इन्क्लुझिव्ह म्हणजे काय किंवा 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजनेवरती क्वेश्चन होता. सो अशा प्रकारे हे आय एम पी चॅप्टर्स आहेत, सब टॉपिक आहेत की जे मी एक्झामच्या दृष्टीने काढलेले आहेत. तर तुम्ही पुढेसुद्धा 2016 पण बाकी आहे. सो बाकीचे सुद्धा पी वाय क्यू